शहर के हुड़केश्वर थाना परिसर में चोरी की घटनाएं बढ़ रही हैं। कबाड़ी की आड़ में चोर मकानों की रैकी करके चोरी को अंजाम देते थे। हुड़केश्वर पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। आगे की जांच हुड़केश्वर पुलिस कर रही है। मागील काही दिवसांमध्ये डीजी ऑफिसच्या मार्फत त्यांनी सीपी सरांनी दिलेल्या निर्देशांवर आपण कारवाई करत होतो, ज्याच्यामध्ये आपण गुन्हेगारांना चेक करत होतो आणि ते मिळून आल्यास किंवा ते ज्या परिस्थितीमध्ये मिळून आलं त्यानुसार आपण गुन्हे दाखल करत होतो। त्या दरम्यान आपल्याला एक आरोपी शस्त्रासह मिळून आला। त्याचं नाव होतं हर्ष भुजाडे। तर तो हर्ष शस्त्रासह मिळून आला म्हणून आपण 3 दिवसापूर्वी त्याच्यावर आर्म्स ॲक्टची कारवाई केली होती। त्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर मला ही माहिती मिळाली की ते 3 साथीदार होते, जे मागल्या 1 महिन्यापासून पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये चोरी आणि घरफोडीचे गुन्हे करत होते आणि त्यांनी एक रॉबरीचा पण गुन्हा केलेला होता। तर त्यामधला रॉबरीचा गुन्हा आणि 6 घरफोडीचे गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला कॅमेरा मिळालेला आहे, 2 मोबाईल मिळालेले आहेत, 1 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र मिळालेलं आहे आणि चांदीचे जेवढे आयटम्स होते लहान मुलांचे गेलेले ते सगळे आयटम्स आम्ही रिकवर केलेले आहेत।